कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड या बँकेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराची न्यायालयीन सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी बँकेच्या सभासदांनी 22 जुलै रोजी साताऱ्यातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी बँकेच्या अनियमित कारभारासंदर्भात जिल्हा उपनिबंधक यांना लेखी तक्रारी अर्जाचे निवेदन सभासदांनी दिले. तसेच सभासदांच्या ठेवी सुरक्षित राहाव्या यासाठी जिल्हा उपनिबंधक यांनी उपाययोजना करावी अशी मागणी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली. आम्ही या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक सातारा या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आम्ही सर्व सभासद, मी काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण, बापूसाहेब लांडगे, दशरथ पवार, अशोक पाटील, चंद्रकांत पवार, विलास नलवडे, जयवंत पवार, संजय चव्हाण, राहुल देशमुख, किरण चौरे, अमृत हिंदूराव जाधव या ठिकाणी आम्ही कराड अर्बन या म्हणजे जिल्हा उपनिबंधक या ठिकाणी आम्ही बरेचसे निवेदन दिले होते. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे आणि आत्तापर्यंत आम्हाला लेखी आश्वासन कळवलेलं नाही आहे. पहिला मुद्दा, आम्ही दिनांक 19 रोजी सभासद या नात्याने खाजामेया या तक्रारदारांची मी ही तक्रार दिली होती. त्या ठिकाणी कोणती प्रकारची तक्रार आणि अर्बन कोऑपरेटिव्ह यांनी 12/7/2000 यांनी आमचे पत्र नाकारलं, त्या ठिकाणी कोणते म्हणजे लेखी स्वरूपात धमकी दाखवण्याचा प्रयत्न केले त्यांनी. त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर ठाणे या ठिकाणी 420 अंतर्गत क्रम कृष्णा कोयना बँक अर्बन बँके या ठिकाणी निबंधक यांच्या कार्यालयावर गुन्हा नोंद झालेला आहे. 14/6 हे वरिष्ठ न्यायालयाने चौकशी दिलेली आहे. त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळभीड या ठिकाणी बी सुद्धा 18/6/2019 रोजी गुन्हा नोंद झालेला अर्बन हे बँकेच्यावर. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन 31/3/2013 रोजी या अंतर्गत 420 गुन्हा अंतर्गत या सर्व संचालकावर गुन्हा नोंद झालेला आहे. खाजामे यांना 17/7/2023 रोजी अर्ज दिला होता, त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रकारची तक्रार येऊनसुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही आहे. कराड प्रथम न्यायालयानं उगले ग्लास यांची बी तक्रार आहे न्यायालयात. घटनाक्रमांक निवडणूक या अपेक्षित घेताना 28/5/2024 रोजीसुद्धा त्यांनी नियमबाह्य म्हणजे निवडणूक घेतलेली आहेत. कराड अर्बन कोऑपरेटिव्ह यांनी RBI 13 लाख या ठिकाणी त्यांना दंड ठोठवलेला आहे. सभासद अंधारात ठेवूनसुद्धा त्यांनी निवडणूक लावलेली आहे. आत्तासुद्धा 28/7/2024 या रोजी त्यांनी हे सभासद वार्षिक मिटिंग ठेवलेलं आहे. एवढ्या मोठ्या पावसात कोणी सभासद येऊ नये म्हणून त्या ठिकाणी अंधारा हे म्हणजे पाऊसकाळ चालू आहे, त्याच ठिकाणी अनेक सभासद 82,000 वर सभासद आहेत. या ठिकाणी येणार कसे, त्या ठिकाणी अनेक तक्रारी आहेत. त्या ठिकाणी जर सभा त्यांनी वार्षिक सभा जर घेण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी मोठं आंदोलन करण्याचा इशारा आम्ही निबंधकांना यांना देणार आहे. आज याची दखल निबंधक यांनी साहेबांनी घ्यावं ही विनंती आहे. जिल्हा उपनिबंधक, तुमची मेन मागणी काय? मेन मागणी म्हणजे सभासदांना बँक एवढ्या मोठ्या प्रकारमध्ये चालू आहे, त्या ठिकाणी कुठल्याही सभासदांना ठेवीदार किंवा कर्जदार या लोकांना धक्का होऊ नये. अनेक बँका या माध्यमातून बुडालेल्या आहेत. ठेवीदारांना काहीसुद्धा मिळालं नाही आत्तापर्यंत. या बँकेची अवस्था अशी होऊ नये ही आमची पहिली विनंती आहे. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक 1980 दशकामध्ये नावारूपाला आली. त्यावेळी बँकेचे कैलासवासी दशी हिरम यांनी त्यांच्या स्वतःच्या कसोटीवरती कार्यशैली पद्धतीवरती अर्बन बँक एवढी नावारूपाला आली की ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली. परंतु त्यांच्या निधनानंतर आत्ता अर्बन बँकेचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे की त्याच्या पारंब्याखाली लंबून आता ते परत झाड उगवायला लागले. आता जी परत झाडं उगवतात ते जे कोण बँकेचे MD, बँकेचे अर्बन कुटुंबप्रमुख यांनी पूर्णपणे संचालक मंडळाला न विचारता दांडगाव्यानं मनमानी कारभार अव्याहतपणे चालू आहेत, त्याचा साक्षीदार मी आहे. आणि तुमच्या माहितीप्रसाठी सांगतो की तुम्ही पत्रकार मंडळी आहात की कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये जिवंतपणे कुठल्या संचालकाचा किंवा कुठल्या चेअरमनचा पुतळा तुम्ही पाहिला आहे का? जर पाहिला नसेल तर कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुभाष रामचंद्र जोशी जिवंत असताना त्यांचा उभा आहे याचं कारण त्यांनी सविस्तर द्यायला पाहिजे.
माझी पहिली मागणी आहे की सुभाष जोशींचा पुतळा तिथून ताबडतोब हलवणे. दुसरा विषय असा, बँकेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर एरम हे अतिशय मृदू स्वभावाचे आहेत आणि आमच्या ऐकण्यामध्ये असं आलेलं आहे की बँकेच्या चेअरमनची सर्व प्रॉपर्टी लेस झालेली आहे, विक्री केलेली आहे. मग माझं सरळ स्पष्ट आहे, मी का बँकेचा हितचिंतक आहे या नात्याने आज बोलतो आहे, जाणीवपूर्वक बोलतो आहे की या दोघांच्या सुभाष जोशी आणि बँकेचे MD या संगमतानं या लोकांनी पहिले 2 ते 3 संचालक घालवले म्हणजे वरती गेले. आता हा नंबर चेअरमन साहेबांचा लागू नये या भीतीपोटी त्यांनी त्यांची प्रॉपर्टी विकली असावी असं माझं ठाम मत आहे.